आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल किंवा त्रिकोणाच्या अँगल्सची सम ही 180 डिग्रीज असते. चला हे ट्रायंगल ABCवर प्रूव्ह करूया. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आपण पॉइंट ए मधून जाणारी आणि बी सीला पॅरल असलेली लाईन ई एफ ड्रॉ करूया. ती अशी दिसेल. ती पॉइंट ए मधून पास होते आणि ती बी सीला पॅरल आहे. तुम्ही बघू शकता खूप अँगल्स फॉर्म झाले आहे, तर त्यांना नावं देऊया. हा अँगल 1 असू द्या, याला अँगल 2 आणि याला अँगल 3 म्हणूया. अँगल्स 1, 2 आणि 3 हे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स किंवा आंतरकोन आहेत आणि त्यांची सम इक्वल टू 180 डिग्रीज आहे. ट्रायंगलच्या आउटसाईडला आणखी दोन अँगल्स फॉर्म झाले आहेत, त्यांना अँगल 4 आणि अँगल 5 म्हणूया. मी पुढे सांगण्याआधी आपण एक न्यू कॉन्सेप्ट समजून घेऊया. अज्युम करा ह्या टू पॅरलल लाईन्स आहेत आणि त्या लाईन्सला कट करणारी एक ट्रान्सवर्सल आहे. हा अँगल 4 आणि हा अँगल 2 असू द्या. अशा केसमध्ये अँगल 2 हा नेहमी अँगल 4ला इक्वल असतो. हे ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स किंवा आंतरव्युत क्रम कोन आहे. लक्षात ठेवा, ट्रान्सवर्सलने टू पॅरलल लाईन्सला कट केलं पाहिजे. आता झूम आउट करूया आणि ओरिजिनल फिगर बघूया. बी सी आणि ई एफ पॅरलल लाईन्स आहेत, तर अँगल 2 आणि अँगल 4 हे ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत, त्यामुळे अँगल 2 हा इक्वल टू अँगल 4 आहे. जर तुम्ही फिगर केअरफुली बघितली तर तुम्ही नोटीस कराल की अँगल 3 आणि अँगल 5 देखील ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत. ए सी ही ट्रान्सवर्सल आहे जी ह्या टू पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करते. याचाच अर्थ अँगल 3 देखील अँगल 5ला इक्वल असणार. ह्या दोन्ही पेअर्स ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत. इथे आपला इंटरेस्ट आहे ह्या 3 अँगल्सच्या सममध्ये, अँगल 1 प्लस अँगल 2 प्लस अँगल 3. जसं की अँगल 2 हा इक्वल टू अँगल 4 आहे आणि अँगल 3 हा इक्वल टू अँगल 5 आहे, मग आपण याला अँगल 1 प्लस अँगल 4 प्लस अँगल 5 असं लिहू शकतो. आपण फक्त अँगल 2 आणि 3ला अँगल 4 आणि 5ने रिप्लेस केलं. हे आपल्याला काय सांगते? फिगरकडे बघा आणि बघा अँगल्स 1, 4 आणि 5 कुठे प्लेस आहेत. ई एफ ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि जसं की ई एफ ही एक स्ट्रेट लाईन आहे, तर आपल्याला माहीत आहे की अँगल 1, अँगल 4 आणि अँगल 5ची सम इक्वल टू 180 डिग्रीज आहे. हे सांगते की अँगल्स 1, 2 आणि 3ची सम देखील इक्वल टू 180 डिग्रीज आहे.